म्हणजे उदय सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल. मी कोणावर बोलावं याला पण काही मर्यादा आहे. ज्यांना माझ्या मतदारसंघातनं मी 70,000 मताधिक्य दिलं ते जर माझ्यावर टीका करत असेल त्यांच्यावर काय बोलावं. उदय सामंतांचे म्हणजे उदय सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल. कारण उद्योग मंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही आहे. स्वतःच्या मतदारसंघातला जे के फाईलसुद्धा डुबला गेला त्याला हातभार लावला नाही. त्यानंतर वेदांता पास्कॉन वगैरे वगैरे जे प्रकल्प कसे गेले ते त्यांना खरं म्हणजे अजून किती शब्दामध्ये सांगितलं तर कळेल. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. केवळ आणि केवळ हुजरेगिरी करायची, लाचारी करायची या पलीकडे उदय सामंत काही करू शकत नाही. वेंगुर्ल्याचा सबमरीन प्रकल्प गुजरातला घालवल्याचं पाप तुम्ही जर आदित्यजी ठाकरेंवर फोडत असाल तर यांच्यासारखा निर्बुद्ध मंत्री यापूर्वी ह्या राज्याला मिळाला नाही असं मला म्हणावं लागेल. नाही, परवा ती पाणबुडी कुठेतरी काहीतरी झालं त्याच्यावरनं देखील उद्योग खात्यावर टीका झाली. मला असं वाटतं की माझं उद्योग खातं एवढं प्रकाश झोतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेही खोट जरी झालं तर ते उद्योग खात्यामुळं होतं आहे हे जे विरोधक सांगतात, त्याच्यामुळं आमचं विभाग जो आहे, आमचं खातं जे आहे हे चांगल्या पद्धतीनं चाललं आहे असं मला वाटतं. निरुद्योगी उद्योग मंत्री असा आरोप जो आहे तो आधार विनायक राऊत यांनी केलेला. मी कोणावर बोलावं याला पण काही मर्यादा आहे. ज्यांना माझ्या मतदारसंघातनं मी 70,000 मताधिक्य दिलं ते जर माझ्यावर टीका करत असेल त्यांच्यावर काय बोलावं. सोडून द्यायचे विषय. पुण्याच्या आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी जी आहे ती दूषित झालेली आहे. पिंपरी चिंचवड या भागातून जे कंपन्यांचं पाणी जे आहे ते या भागात जाते असा आरोप तिथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि अनेक वेळा प्रयत्न करून देखील तिथला त्यांना न्याय मिळाला नाही. काय एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये सांगतो की इंद्रायणी नदी जी आहे ती पूर्ण साफ करावी हा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी वारकऱ्यांशी चर्चा करून मला आदेश दिलेले होते. मी याच्यावर 3 बैठका घेतलेल्या आहेत. जवळजवळ 2500 ते 3000 कोटीचा हा प्रकल्प आहे. त्याच्यासाठी PMC आम्ही नेमलेला आहे. इंद्रायणी नदी ही फक्त पिंपरी चिंचवडमध्ये जाय अशातला भाग नाही, लोणावळ्यापासून ती सुरू होते आणि अशा अनेक शहरांमधनं ती जाते. त्याच्यामुळं पुणा प्राधिकरण असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल आणि MIDC असेल असं संयुक्त प्रकल्प आम्ही राबवतो आहे. ज्याची किंमत जवळजवळ 2500 ते 3000 कोटी रुपये आहे आणि त्याचा PMC नेमला आहे. येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं टेंडर देखील होईल. पण हा 3 वर्षाचा प्रकल्प आहे. सतीश पाटलांचा प्रश्न येतो, त्यांनी असं म्हटलं की एक पत्र दिले शिंदेगडातल्या खासदारांनी 7 खासदारांनी की त्यांनी भाजपच्या चिन्हावरती लढवावी की तिकडे जावं म्हणून. मला असं वाटतं की जिथं निवडणूक आयोगाकडे खोट्या सह्या मारून आमच्या दिल्या जातात, बरोबर आहे की नाही, त्यांचा वाढ नाही गुण काही लोकांना लागला असेल, खोट्या सह्या मारून दिला असेल. माझी ज्यावेळी सुनावणी झाली हे माझी खोटी सही व्हीप स्वीकारल्याचे देखील तिथं होतं. मी आता काय सांगू शकतो, अशा खोट्या सह्या असू शकतील, मला नाही अशातला भाग नाही. पण खोटी सही कोण मारतं हे सुनावणीमधनं समोर आलेलं आहे ना. माझी देखील खोटी सही मारलेली आहे. त्याच्यामुळे खोट्या सह्या मारण्यामध्ये काही तरबेज लोक आहेत, त्यांनी कदाचित मारले असतील.